रेखा काकी फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, एम्ब्रॉयडरीची पैठणी आमच्याकडं, म्हणजे ह्याला पेशवाई पैठणीच म्हणते ती, पैठणी पण म्हणते ती. ही पैठणी आलेली आहे गोंड्यासाठी, तर आम्ही याला म्हणजे असंच जाळीचाच गोंडा करणार आहे, पण जास्त लांब करणार नाही, आकुडच करणार आहे आणि अर्ध्या अर्ध्या इंचावर खुणा करणार आहे. मी कडू आणि टेपनी ही अर्ध्या अर्ध्या इंचावर खुणा करून घेतलेले आहेत. आणि गोंड्यासाठी दोन कलरचे दोरे घेतलेत, हे 15 सारखा एक घेतलेला आहे आणि 2.5 सारखा एक घेतलेला आहे. आता एक आम्हाला कमी डालती की दोरा किती इंच घ्यावं, तर आपण किती इंच जाळी बनवणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे की आपण दोरा किती घ्यायचा ती. 14 इंच तर डबल आपण म्हणजे 14 तर घ्यावाच लागतो आहे, 14 इंच असा म्हणजे डबल 7 इंच होतं, म्हणजे ह्याला आपल्याला व्यवस्थित गाठ द्यायला येते. आपल्याला जर जास्त जाळी करायची असली तर आपण 20 इंच पण घेऊ शकतो, म्हणजे डबल 10 इंचाचं होते. मग आपण जशी जाळी घेणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे किती घ्यायचा ती. अशी आम्हाला कमी डाळी होती, तर आपल्या जाळीवर आपण ठरवायचं की किती इंच द्वारा घ्यायचा. आता मी 1/2 इंचावर गरक करून घेतलेले आहेत. दोन कलरच्या करणार आहे मी, एक हिरवा टाकणार आहे आणि एक 2.5 कलरचा टाकणार आहे मग आंबा कलर. आता मी आंबे कलरचे 2 ओवलेत, आता हिरव्याचे 2 ओवत आहे. तर त्याच्यासाठी या जाळीसाठी मी दोरे करून घेतलेले आहेत, दोरे करून घेतलेले आहेत. ही 20 पदर इथं म्हणजे 10 पदर केले तर डबल आपण असं वळून डबल घेतल्याच्या नंतर ना त्याचे 20 होते ते. तर आता मी ह्याच्यामधून वळून घेत आहे 1/2 इंचच्या खुणावर. तर आपण हे डबल केलं की आपलं 20 होत आहे. आणि मी याची उंची कमीच घेणार आहे, कारण मी जाळी कमी करणार आहे, त्याच्यामुळं ह्याची उंची 7 इंच म्हणजे डबल धरून 7 आणि शिंगल म्हणलं तर 14, म्हणजे 14 इंच घ्यायचं आपण डबल केल्यावर 7 होते. या काही मी 7 इंच घेत आहे. कमी डालती मी कमीसाठी मोजून दाखवत आहे, 7 इंचावर मी कापणार आहे. 7 इंचावर कापून नंतर ना मी याची गाठ देत आहे, तुमच्यासाठी सांगत आहे. मी आता याची गाठ देऊन घेते. मी आधी एकच वळून घेते आणि परत गाठी मारून दाखवत आहे. एक आडी एक वळून घेतलेला आहे. आता ही एक कलर 2.5 घेतला आहे आंबा कलर आणि 1/15 हिरवा. तर मी ह्याला आधी गाठी देऊन गाठ कशी द्यायची ती दाखवत आहे. आपल्याला पाहिजे अशी गाठ सरकवून घ्यायची, एकदम सोप्या पद्धतीने गाठ आहे. आणि लय जाळी नाही करणार मी, फक्त एक आडी एक टाकत आहे. तर आपण ह्याच्यातली 1/2 आणि ह्याच्यातला 1/2 घेऊन गाठ देणार आहे. बरोबर आपण देखले 2 10-10 केलते, 10-10 घ्यायचे निम्मे करून करेक्ट. आणि अशी गोळा होणे दोन्हीच्यामध्ये एकसारखी अशी गाठ येईल, अशी गाठ सरकवून पाहिजे तशी मारून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीने मी ही गोंडी तुम्हाला शिकवत आहे. आणि या साडीला एकदम सोपतेला असंच मी गोंड बनवायला लागलेली आहे. ही पेशवाईच पैठणी, पण ह्याला एम्ब्रॉयडरी केलेली आहे. डिझाईन छान आहे खूप. इकडले आपण अज्यात ओढून घ्यायचे, ह्याच्यात आपले हे दोरे अडकले नाही पाहिजे ते. आणि 1/2-1/2 इंचावरच घ्यायचा. आपण ज्यावेळेस ही गाठ देईल त्यावेळेस जे आपलं वरचं कापड आहे ती गोळा नाही झालं पाहिजे, त्याची दक्षता घ्यायची. एकदम सरळच राहिलं पाहिजे ही कापड, नाहीतर तुम्ही गाठ ओढून मारचाल आणि कापड गोळा होईल, तसं नाही झालं पाहिजे. आता मी पुढं वळून घेऊन परत तुम्हाला कच्चे झाल्याच्या नंतर दाखवत आहे. पुढचे मी वळून घेत आहे. ह्याच्यातलं म्हणजे आंबा कलरचं आंबा कलर एका कलरचे असे 1/2-1/2 निम्म करून अशा एकदम व्यवस्थित अशा गाठी देऊन घ्यायला लागलेलो आहे. गोळा होणी काय होणी असं व्यवस्थित अशा गाठी देऊन जाळी बनवून घ्यायला लागलेलो आहे. आधी मी आंबा कलरच्याच जाळी बनवून घेत आहे, आंबा कलरच्याचे नंतर हिरव्याची घेणार आहे. मी आधी असं कच्चं होऊन घेतलेलं आहे, एक आडी हे बघा, एक हिरवा टाकलेला आहे, एक आंबा कलरचा टाकलेला आहे. तर मी आधी आंबा कलरच्याची जाळी करून घेत आहे, नंतर हिरव्याची करून घेणार आहे. हे आपण बरोबर सारून व्यवस्थित घ्यायचं, लांब आकूड नाही झालं पाहिजे. इकडले असं व्यवस्थित सारून गाठ मारून घ्यायची,
मेहदी आंबा कलरच्याची घेत आहे. नंतर हिरव्याची घेऊन कशी जाळी तयार करत आहे ती तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला असं एकदम जिथल्या तिथे व्यवस्थित बघा व्यवस्थित झालेले आहे. गुढी पडत नाही दुच्यामध्ये काय नाही, गुढी पडून ही नाही तर हे असंही पसरल्याच्या नंतर हे कापड गोळा नाही झालं पाहिजे. मी जास्त काय याची जाळी बनवणार नाही, दोन स्टेप बनवणार आहे. आता मी याची गाठ मारलेली नाही, आता हिरव्याची मारत आहे. हिरव्याचं पण अर्धा अर्धा करून मारणार आहे गाठ. हे बघा हिरव्याची याच्यामधून बरोबर जाळी येत आहे. त्याचे दोरे याच्यात अडकून याची दक्षता घ्यायची. ह्याच्यातली पण मी निम्मी घेत आहे. काही लगन सरायमुळे ब्लाऊजचे काय आमचे व्हिडिओ पडलेले नाही, ते खूपच आमच्याकडे ब्लाऊज शिवायला येते, त्यातूनच वेळ काढून मी गोंडेच्या साडी पण साड्यांना पण गोंडे करून देत आहे. गिरायकाची स्वरमाईची साडी आहे आमच्याकडे आलेली. हे बघा अशी जाळी तयार झालेली आहे. तर ह्या जाळीतून मी अशी वेगळ्या प्रकारची जाळी बनवत आहे. हे बरोबर मध्ये घेऊन अशी जाळी बनवायला लागलेली आहे. ही तिसरी गाठ देणार आहे. आता हे गाठी घेतले की ही दोन सोडणार आहे आणि ही बरोबर एक आड एक मध्ये येत आहे. आता ह्याच्याखाली मी हे असं करून घेतलेलं आहे एकातून एक जाळी. तर ह्याच्यातून या दोन्हीच्या मधून मी गोंडा बांधून घेणार आहे. गोंडा कशी बांधून घेते ती मी परत सांगणार आहे तुम्हाला. तिथली एक गाठ राहिलेली आहे. आपल्या साध्या आणि सोप्या पद्धतीच्याही माझ्या गाठी आहेत. त्या लगेच बघितलं की शिकते. मी मुलींना पण अशाच सोप्या पद्धतीच्याच गाठी मारायला शिकवते. आता पुढची जाळी मी नंतर नाही कच्चं बघून तयार झाल्याच्या नंतर दाखवत आहे. हे बघा असे झालेले आहेत कच्चे गोंडे आपले. याला आता आपण आणखीन गोंडा टाकणार आहे. किती छान वाटते बघा, दोन्ही कलर एकदम मिक्स झालेले आहेत, हिरवा आणि आंबा कलर. हे बघा आपण हे असं कच्चं तयार करून घेतलेलं आहे सगळं. हे पुढचं पण तयार करून घेतलं आहे. आता या दोन्ही दोन्हीच्या अशा मी गाठी मारून घेत आहे. किती छान झालेले बघा, ती सुंदर दिसते. मी आधी इथं आंबा कलरच होऊन घेतलेला आहे. आता हिरव्याचं निम्मा निम्मा करून माराय गाठी मारायला लागलेली आहे. किती छान वाटायला लागले, कारण एकतर या साडीचा कलरच खूप छान आहे, आंबा आणि हिरवा एकदम आकर्षक असा कलर वाटतो आहे आणि छान पण दिसतो आहे. त्याच्यातच आता मी ही ह्याला गोंडे टाकणार आहे. आता एक आडी एकदम दाट दडक गोंडे करणार आहे. एक छान वाटेलच. तर जिथं आपल्या इथे हिरवा आला आहे या हिरव्याच्या ठिकाणी मी इथं आंबा कलरचा गोंडा टाकते. जिथं आंबा कलरचा आला आहे तिथे हिरव्याचा गोंडा टाकत आहे. किती दाट गोंडा टाकणार आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे किती पदर करून टाकते ती. हे बघा किती पटपट पटपट उरकते. त्याचं लय ह्याला जाळी पण खूप भरपूर नाही आणि ही दोन्ही मध्ये केल्यामुळे एकदमच छान वाटत आहे. मी एक आडी एक अशी हिरव्याची आणि आंबा कलरची एकदम छान असं दोन्हीचं कलर वाटते. सगळे कच्चे गोंडे असे बांधून झालेले आहेत. हे बघा एकदम व्यवस्थित असे मी सगळे बांधून घेतलेले आहेत. आता ज्याच्यात आपल्यामध्ये आंबा कलर आला आहे त्याला मी हिरवा गोंडा टाकत आहे. त
तांबा आलाय तरी ते हिरवा टाकते, आणि ते हिरवा आला तरी तांबा कलरचा गोंडा टाकत आहे. एक आड एक कलरचे मी गोंडे टाकत आहे. आता बघा मी दाबणात वळून घेतले, कारण इथून आपल्याला सुईत पण एवढा मोठा, आपण मोठा गोंडा टाकणार आहे ना, त्याच्यामुळे ही सुईत तर वळत नाही. आणि सुईतून एवढा मोठा गोंडा टाकायचा म्हणल्यावर वळून घेता येत नाही. मग मी ही दाबणात वळलं आहे, आणि दाबणात वळून आपल्याला पाहिजेल तेवढा मध्यावर टाकून पाहिजेल तेवढा गोंडा घेऊन मी असं ह्याला ह्याच कलरच्या दोऱ्याने तिडा मारून घेत आहे. हे बघा मी कलरचा दोरा सुईत वळून घेतलेला आहे, तर मी ह्याला बरोबर तिडा मारून घेत आहे. म्हणजे सुटत पण नाही आपला गोंडा आणि छान दिसतं. आणि हे दोरा नेहमी गोंड्याचा लांबच कापायचा, जवळ कापल्याच्यानंतर गाठ कधी झटकलंही झालं तर सुटू शकते. त्यामुळे ही गोंड्याचा दोरा, आपण जी बांधायला गोंड्याचा दोरा घेतलेला आहे ती पण लांबच कट करून घ्यायचा. हे बघा किती छान वाटत आहे. इथं अजून आपली एक नवीन डिझाईन तयार झालेली आहे, या दोन्हीच्या मधून आपण गोंडा टाकल्यामुळं हे बघा अशी कशी नवीन डिझाईन एकदम छान वाटायला लागलेली आहे. टिकलीसारखी अशी त्रिकोणी, ह्याच्यावर आपल्या डिझाईन तीच आहे साडीवर, मी दाखवती परत तशी बरोबर असे क्रॉस, ते एक मधील नवीन क्रॉस तयार झालेला आहे. किती छान वाटायला गोंडा. आताही सगळे गोंडे मी असेच बांधून घेत आहे. जाड दोरा केलेला, जाड गोंडा केलेला आहे. दोरे मी जास्त घेतल्यात, आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जाड पातळ पाहिजे तसा गोंडा करून घ्यायचा. तर मी याला जाडच गोंडा टाकणार आहे. बघा किती, हे पण मी खूपच जाड असा गोंडा टाकलेला आहे. किती छान वाटत आहे गोंडा, एकदम जाड टाकलेला आहे. आणि हिरवे पदरही केल्यामुळे इथे अजून एक नवीन येगळीच अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर मी अजून एक गोंडा तुम्हाला टाकून दाखवत आहे. मी जर थोडासा जास्त जाडच दोरा घेतलेला आहे, कारण मी गोंडा मोठाच टाकणार आहे. अशा साड्यांना मोठे गोंडे एकदम छान वाटतात. आपल्याला पाहिजे तेवढासा गोंडा बनवून घ्यायचा आपण, आणि सुईने टाके घालून घ्यायचे व्यवस्थित. दोन्हीच्या मधनं आधी सुई वळून घ्यायची, आणि ही दोरा हातात धरायचा. तर गाठ द्यायची नाही, गाठ दिली तर आपल्याला वरती लगे गाठ दिसती, म्हणून गाठ द्यायची नाही. एका साईडचा दोरा हातात धरायचा आहे गोंड्याबरोबर, आणि ही असं गोंडा वळून असं बांधून घ्यायचं. एकदम तिडे घट्ट घट्ट टाकून घ्यायचे, आणि ही दोरा पण आपण ह्या गोंड्याबरोबरच कट करून घ्यायचा. या आधीच आपल्या ह्याच्यात थोडासा हिरवा दोरा आहेच, त्याच्यामुळे असा मिक्स असा गोंडा एकदम छान वाटतो. एकदम दाट दडप असे एकसारखे व्यवस्थित कट करून घ्यायचे. बघा किती दाट दडप असे गोंडे दिसायला लागलेले आहेत, एकदम छान. आता मी सगळे असेच बांधून घेत आहे. हे बघा मी पेशवाई पद्धतीची ही पेशवाई साडी आहे, आणि पण याच्यावर एम्ब्रॉयडरी आलेली आहे. त्याला मी असे डबल कलर टाकून डबल जाळीचे असे गोंडे छान बनवले आहेत. बघा किती छान दिसत आहे. आणि जशी त्याच्यावर एम्ब्रॉयडरीची डिझाईन आहे साडीवर पूर्ण, त्याच प्रकारे इथं मी बरोबरमध्ये टोक घेतलेलं आहे. असे क्रॉस आलेले आहेत, मध्ये नुनीच्यामधनं गोंडा टाकलेला आहे. एकदम छान अशी सुंदर डिझाईन गोंड्याची बनवलेली आहे साडी. पण बघा आंबा कलरची किती सुंदर छान दिसत आहे. ह्या साडीला मी एकदम असे आकर्षक गोंडे बनवले आहेत. ह्या आमच्या गोंड्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.